आणि आता थेट जाऊया, शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. संघर्ष करती आई, लड़ती आई, हमारी जाने हमारे लोगों की चली गई, तो ये कल के बाद छोड़ दीजिए, रात गई बात गई. हमने कल कहा ना, जब दिया बुझता है तो बड़ा हो जाता है बुझने से, यही है बात. ऐसी है कि इस बातों को नज़रअंदाज करना चाहिए राजनीति में. अगर महाराष्ट्र में जो लोग महाराष्ट्र विकास आघाड़ी से या शिवसेना से नहीं लड़ पा रहे आमने सामने, वो लोग ऐसे हथकंडे अपनाते हैं, ऐसे लोगों को ताकत देकर हमारे खिलाफ बोलने के लिए बाध्य कर देते हैं, उनकी राजनीति राजनीतिक रोटियां बनाते हैं, सेकते हैं, तो हमारे लिए कोई ये बड़ी बात नहीं है. बस हो गया, छोड़ दीजिए. सर, मराठी मध्ये राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे राज्य सरकारला, भुंगे अल्टीमेटम वगैरे राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टीमेटम द्यायची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. बाळासाहेब ठाकरेंनी या देशातल्या अतिरेक्यांना अल्टीमेटम दिला होता अनेकदा. मग अमरनाथ यात्रा असेल, वैष्णोदेवी यात्रा असेल, किंवा या देशामध्ये इतर काही दहशतवादी कारवाया असतील, अल्टीमेटम द्यायची ताकद आणि कुवत राजकारणामध्ये फक्त या देशात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच होती. आजचा जो अल्टीमेटम आहे हा जो भोंगा वाजतो आहे हा भाजपचाच भोंगा आहे, सगळ्यांना माहिती आहे. जे आमच्याशी थेट लढू शकत नाही ते अशा प्रकारे भोंगे लावून एक माहोल निर्माण करतायत. ईडीच्या कारवाईबाबत जे काल ईडी कथक करत होते, ईडीच्या कारवायाबाबत अभय मिळाल्यामुळे केंद्राकडून हा भोंगा वाजू लागलेला आहे. आम्ही सामोरे जातो, आम्ही लढतोय खोट्या कारवायांबद्दल, त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, आमच्या मिमिक्री करा, आमच्या विषयी खोटं बोला शिवसेना आणि महाविकास आघाडी, ही भक्कम आहे, मजबूत आहे. एका वैफल्यातून निराशेतून अशा प्रकारचे भोंगे वाजतायत. भारतीय जनता पक्षानं जेव्हा भोंगे वाजवले आमच्या विरोधात, त्या भोंग्याचा उपयोग झाला नाही, म्हणून नवीन भोंगे लावले, त्याचाही काही उपयोग होणार नाही. काल असं मी ऐकलं की संजय राऊत हे शिवराळा भाषा देतात बोलतात, होय बरोबर आहे. खरं म्हणजे मी ज्या संदर्भात ती शिवराळा भाषा वापरलेली आहे त्या शिवराळा भाषेचं काल कौतुक व्हायला पाहिजे होतं, कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या शिवराळा भाषेचं जर त्यांनी काल अभिनंदन केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता, तर त्यांचं खरं मराठी प्रेम काल दिसलं असतं. किरीट सोमय्या या माणसाला तुम्ही म्हणताय ती शिवराळा भाषा वापरली आहे, त्याबद्दल मला आणि शिवसेनेला त्याचा गर्व आहे. माझ्या आत्ताच माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर, तेही मला हेच म्हणाले, किरीट सोमय्या यांना शिवराळा भाषा मी का वापरली याचा जर अभ्यास केला असता तर एक मराठी म्हणून माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती. हाच किरीट सोमय्या ज्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये म्हणून हा माणूस कोर्टात गेला होता आपल्या महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध, त्याच्याविरुद्ध मी शिवराळा भाषा वापरली. हाच किरीट सोमय्या आणि त्याचे त्या मुंबईतले इतर काही अमराठी बिल्डर्स हंटर्स यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. मी बोललोय आणि हे दिल्लीच्या वृत्तपत्रातसुद्धा याच्याविषयी सुतोवाद झालेला आहे. मी सांगतो त्याच्यावर, मुंबई महाराष्ट्रापासून तोडावी, मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार असू नये यासाठी एक प्रेझेंटेशन ह्या लोकांनी तयार केलेलं आहे आणि हे सतत दिल्ली जाऊन लॉबिंग करत आहेत.
गृहखात्यात की मुंबई महाराष्ट्रापासून तुटावी, मुंबईवरती महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अधिकार असू नये याबाबत त्यांची काही कारस्थानं चालू आहे. त्याचा सूत्रधार सुद्धा हा किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काही बिल्डर्स आहेत, उद्योगपती आहेत महत्त्वाचे. हे जेव्हा मला समजलं तेव्हा संतापून जर माझ्या तोंडातून शिवी बाहेर पडली असेल, मी त्याला शिवी म्हणतच नाही, जे लायकीच आहे, तर मला असं वाटतं मराठी जनता मला त्या शिवीबद्दल माफ करेल आणि मला उत्तेजन देईल. ही एका मराठी माणसाच्या तोंडातून, शिवसैनिकाच्या तोंडातून निघालेला अंगार आहे. तुम्हाला जर किरीट सोमय्यांनी जी मराठी विरोधी भूमिका घेतलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि मुंबई तोडण्यासंदर्भात एक प्रेझेंटेशन त्यांनी तिकडे दिल्लीत सादर केलं आहे, त्याचं समर्थन तुम्ही करणार असाल तर ठीक आहे, माझ्या शिराळ भाषेवर तुम्ही जरूर टीका करा. मग तुमची भूमिका बदलली असेल तर या किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करा आणि त्याच्यापुढे झुका, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस हे सहन करणार नाही. करा ना मग तुम्ही किरीट सोमय्याचा सत्कार करा. हाच किरीट सोमय्या ज्याच्यावरती मी शिवी घालतो असा तुमचा आक्षेप आहे, अजूनही घाले, कारण तो महाराष्ट्रद्रोही आहे. INS विक्रांत संदर्भातला जो घोटाळा बाहेर आलेला आहे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळण्याचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा, INS विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये घेऊन हडप करणारा भाजपचा किरीट सोमय्या हा तुम्हाला प्रिय असेल, त्याला मी शिवी घातली तर तुम्ही जरूर त्याला बोलवा आणि त्याला एखादं महाराष्ट्र तुमच्या वतीनं व काय कुठलं पदक द्यायचं असेल, तुमचं खाजगी काय असेल ते देऊन टाका त्याला. तुमचं रत्न म्हणून काय त्याला मिरवायचं असेल त्याच्या गळ्यात ते पदक घाला या महाराष्ट्र द्रोह्याच्या. हे ढोंग आणि हा भंपकपणा चाललेला आहे तुमचा आणि हा भंपकपणा काल पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे. एका द्वेषातून विद्वेषातून तुम्ही हे सगळं बोलताय. हे तुमचं नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावलाय. तुम्ही फक्त फुंका मारताय आतमध्ये आणि तो आवाज येतो. महाराष्ट्राच्या जनतेला याच्यामध्ये अजिबात रस नाही. यस, जर कोणी महाराष्ट्रावरती किंवा मुंबईवरती अशा प्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक मराठी माणूस हा अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल. अशाच प्रकारची शिवराळ भाषा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये, सीमा लढ्याच्या आंदोलनामध्ये, आचार्यत्र्यांपासून माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत वापरण्यात आलेली आहे. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यावं असं अत्रे आणि ठाकरे या दोन आमच्या दैवतांचं म्हणणं होतं. तुम्ही त्यांना दैवत मानत नसाल, तुमचे म्हसोबा आता बदलले असतील, तुम्ही दुसरे शेंदूर लावून फिरत असाल, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमची अक्कल 1.5 वर्ष ED कार्यालयात घाण पडली होती, ती काल सोडवण्यात आल्यामुळे तुमचे भोंगे वाजू लागलेले आहेत. हे भोंगे महाराष्ट्राची जनता बंद करेल. धन्यवाद. हिंदी में मेरा बयान दिया है, ये टीका मेरे पे नहीं है, क्रिटिसाइज मेरे पे नहीं है, महाराष्ट्र के ऊपर. त्यांनी अशी एक टीका केली राऊत सेनेत आहेत की राष्ट्रवादीत आहेत. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. प्रखर हिंदुत्ववादाचा विचार आणि त्याचबरोबर मराठी बाणा हा शिवसेनेचा कायम आहे. महाविकास आघाडीत असूनसुद्धा माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे आजही प्रखर हिंदुत्वाचा विचार आणि भूमिका मांडतायत, ही त्यांची हा त्यांचा पोटशूळ आहे, तो तसाच राहू द्या. धन्यवाद. जो भाषा का इस्तेमाल किया है
मैं उसका समर्थन करता हूँ, महाराष्ट्र की जनता समर्थन करती है। ये किरीट सोमैया जिसने INS विक्रांत के नाम पर करोड़ों रुपए का घोटाला किया है, देश के साथ धोखा किया है, राष्ट्रद्रोह किया है, ऐसे व्यक्ति के बारे में अगर मेरे मुंह से या महाराष्ट्र के मुंह से जुबान से कोई गलत शब्द निकलता है तो मुझे लगता है जनता हमें ज़रूर माफ़ करेगी, क्योंकि ये इतना बड़ा घोटाला, इतनी बड़ी निर्लज्जता हमने देखी नहीं। दूसरी बात, ये किरीट सोमैया जो हम आजकल मुंबई महाराष्ट्र से अलग करने की, केंद्र शासित करने की एक चाल, एक प्रेजेंटेशन बना रहा है और दिल्ली में जाकर गृह मंत्रालय को बार बार कन्विंस कर रहा है, ऐसे व्यक्ति के खिलाफ, महाराष्ट्र द्रोही व्यक्ति के खिलाफ अगर मेरे मुंह से ऐसे शब्दों का इस्तेमाल अनपार्लियामेंट्री निकल चुका है तो मुझे उसमें कोई खेद नहीं है और मुझे गर्व है और पूरे महाराष्ट्र को गर्व है। अगर राज ठाकरे को ये किरीट सोमैया के बारे में, जिसने देश के साथ गद्दारी की है, जो महाराष्ट्र का गद्दार है, ऐसे किरीट सोमैया के बारे में अगर इतनी प्रेम उमड़ आया है तो ज़रूर अपने घर पर बुलाए और उनका सम्मान कीजिए। धन्यवाद, आप उसका सम्मान कर लीजिए। लेकिन यही किरीट सोमैया का बयान देखो, जब राज ठाकरे को ईडी में बुलाया था, राज ठाकरे का ईडी का घोटाला, यही किरीट सोमैया और बीजेपी के लोग बार बार उछाल रहे थे, आप उनका भोंगा बनकर आप बात कर रहे हो। मुझे आज अगर बाला साहब ठाकरे होते तो क्या तर नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर केलेला आहे। तुमचे भोंगे जनता बंद करेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तर मनसेचे म्हसोबा बदलले असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजत वाजतोय अशी देखील टीका संजय राऊतांनी केलेली आहे। मराठी जनता मला शिव्यांबद्दल माफ करेल, मात्र सोमय्यांना घरी बोलावून सत्कार करा अशी देखील खोचक टीका संजय राऊतांनी केलेली आहे। शिवराय भाषेवरून भाष्य करताना राज ठाकरे संजय राऊतांनी म्हटलेलं आहे, सोमय्यांना तुमचं रत्न म्हणून त्याचा सत्कार करा। मी भले शिवीगाळ भाषेत बोलतोय, मात्र तुमच्या तोंडाला कोणीतरी त्यांच्या पक्षाचा भोंगा लावलाय असं देखील एकीकडे त्यांनी किरीट सोमय्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर केलेला आहे। तर शिवसेनेच्या धमन्यात हिंदुत्वाचं रक्त आहे आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। भाजपनं आता नवीन भोंगे लावले असल्याची टीका सुद्धा संजय राऊतांनी केलेली आहे। काल राज ठाकरे यांनी ठाण्यात जी सभा घेतली या सभेला प्रत्युत्तर करत संजय राऊतांनी आता एक पत्रकार परिषद घेतलेली असून या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज ठाकरेंवर टीका डागलेली आहे। मनसेचे म्हसोबा बदलले असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत। त्याचबरोबर किरीट सोमय्यांवर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे, किरीट सोमय्यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार करा असं देखील खोचक टीका संजय राऊतांनी केलेली आहे। तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर केलेलं आहे। ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरेंचा भोंगा वाजत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय असं देखील संजय राऊत म्हणालेत। राज ठाकरे यांनी खरं तर राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे अशी खोचक टीका त्यांनी राऊतांवर केलेली होती। ईडी संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि त्यावर आज प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलेलं आहे।